हॅलो फ्रेंड्स, तुमच्या आवडत्या स्टोरी टाइमच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि हो मित्रांबरोबर शेअरही करा. मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना दरबारात तातडीने बोलवण्यात आले कारण तुमच्या सगळ्यांबद्दल लोकांकडून काही तक्रारी आल्या आहेत. तर आज त्याचबद्दल महाराज अंबा यांच्या समोरच त्या तक्रारींचा सोक्षमोक्ष लावण्यात येईल. तर महाराज, दरबाराला सुरुवात करण्याची आज्ञा असावी. करा सुरू. महाराज, पहिलीच तक्रार आली आहे या पेरू बद्दलची आणि ही खूप मोठी तक्रार आहे असं मला वाटत. या पेरू महाशयांमुळे जोशींच्या मुलाला खोकला झाला. त्या लहान मुलाचे खोकलून खोकलून हाल झालेत महाराज. बिचाऱ्या जोशींनी 50 रुपयाचे पेरू काय घेतले, त्यांना 500 रुपये डॉक्टरांना द्यावे लागले. काय पेरू महाशय, हे काय ऐकतोय मी? असं लोकांना त्रास देणं बरं वाटत का? लहान मुलं किती प्रेम करतात तुझ्यावर आणि त्यांनाच. अहो महाराज, यात माझी खरंच काही चूक नाही. हे खरंय की त्या जोशींच्या मुलाला माझ्याच मुळे खोकला झाला. परंतु जोशी मला सायंकाळी घरी घेऊन गेले तेव्हा त्यांच्या मुलाने मला न धुता न पुसता खायला सुरुवात केली. आता तुम्हीच सांगा, थंडीमध्ये सायंकाळी जर मला खाल्ले तर खोकला नाही होणार तर काय होईल? महाराज, जर मला सकाळी थोडं ऊन वाढल्यानंतर ते दुपारपर्यंत खाल्लं, तेही स्वच्छ धुऊन, तर माझ्याकडून कशाला काही त्रास होईल? आणि तुम्हा सगळ्यांना माहिती की मी शरीरासाठी किती फायदेशीर आहे ते. जर मला जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाल्ले तर मी पचनक्रिया वाढवतो आणि पोटाची चांगली सफाई करतो. तसेच दात आणि हिरडीसाठीही मी खूप फायदेशीर आहे. आता तुम्हीच सांगा महाराज, लोकांनी जर मला योग्य प्रकारे खाल्लं तर मी कोणाला त्रास कशाला देऊ? ठीक आहे, पुढे कोणाची तक्रार आहे? महाराज, या गाजराच्याही खूप तक्रारी आहे. ज्यांनी ज्यांनी याला खाल्लंय त्यांना पोटातून सुकायला सुरुवात होते. काय खरं आहे का? महाराज, संत्री दादांनी माझ्यावर जे आरोप केले ते अगदीच खोटे आहे. महाराज, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. उलटी, जुलाब, पोटातील गडबड हे माझ्यामुळे नाही तर मला खातांना केलेल्या हलगर्जीपणामुळे होत. आता बघा ना, माझ्या शरीरावर उगवलेले लांब लांब केसांमध्ये अँटीमिबा नावाचे जीवाणू असतात. ते जर पोटात गेले तर त्रास होऊ शकतो. म्हणूनच मला खाण्यापूर्वी चांगलं पाण्याने मला चोळून चोळून धुतले तर माझा काहीच त्रास नाही. उलट माझ्या मध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत, जसे की व्हिटॅमिन ए, बी, डी, के माझ्यात खूप प्रमाणात उपलब्ध असून हे शरीराच्या विकासासाठी महत्वपूर्ण असतात. होय महाराज, मलाही काही बोलायचे आहे. अवश्य बोला, काय बोलायचे आहे? माझे अगदी जवळचे मित्र गाजर यांनी जे काही सांगितले ते अगदीच खरं आहे महाराज. त्यांनी जे जे सांगितले ते सगळंच माझ्या बाबतीतही लागू होत. माझ्या शरीरावरही काही घातक जीवाणू असतात, म्हणून
मला हे खाण्यापूर्वी चांगले पाण्याने धुऊन मगच खावे. तिकडे बघा महाराज, द्राक्ष दादा कसे लपून बसलेत ते. हे तर कायमच म्हणतात कि मी सगळ्या फळांमध्ये खूप फायदेमंद आहे, परंतु असं ऐकण्यात आलंय कि अन्न खाऊनही बरेचसे लोक आजारी पडले. यावर यांचं स्पष्टीकरण आवश्यकच आहे महाराज. या या द्राक्षबुवा, या पुढे या आणि केळ्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले त्यांची उत्तर द्या. तस तर महाराज, माझ्यापासून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल तर शंकाच नको घ्यायला. मी जेवढा छोटा दिसतो तेवढे अधिक माझे फायदे आहेत. माझ्यात व्हिटॅमिन ए, बी, सी तसेच प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह जे काही मनुष्यासाठी उपयोगी तत्व आहे ते सगळे माझ्यात आहे. म्हणून तर रक्त वाढवण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी, पाचन शक्ती व्यवस्थित करण्यासाठी, डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी अशा महत्वपूर्ण कामांसाठी माझा उपयोग होतो. अहो पुरे पुरे, स्वतःच्याच तोंडून किती प्रशंसा करणार स्वतःची. ठीक आहे, तुम्ही खूपच गुणवान फळ आहात, परंतु तुम्हाला खाल्ल्याने लोकांना पोटाचा त्रास झाला हेही मान्य करा. ठीक आहे, लोकांना पोटाचा त्रास झाला मान्य करतो मी, परंतु तो माझ्यामुळे झाला हे साफ चुकीचं आहे. लोकांना त्रास हा त्यांच्या आळशीपणामुळेच होतो. आता बघा महाराज, मला उघड्यावर त्या चार चाकीवर विकलं जात. त्यावर दिवसभर किती धूळ बसते, घाणीवरच्या माशा बसतात, परंतु मला विकत घेणारा घरी आणून मला चांगले धुण्याचेही कष्ट घेत नाही. मग त्यांना त्रास हा होणारच ना. आता माझी काय चूक. अजून एक, मला वेलीवरून कच्चच तोडलं जात, मग त्यावर कार्बाइड सारखी गॅस वापरून पिकवलं जात. तो गॅस माझ्या त्वचेवर असतो ज्यामुळे लोकांना त्रास होतो. अरे हे सगळं खरंय रे बाबा, पण यावर उपाय काय? महाराज अगदी साधा उपाय आहे. मला पाण्यात 10-15 मिनिट जर टाकून ठेवलं आणि नंतर चांगल्या पाण्याने धुवून पुसून मग मला खाल्लं तर माझा कोणालाही त्रास होणार नाही. आणि अजून एक महत्वाचं, लहान मुलांना मी खूपच आवडतो, पण लहान असो की मोठे, सगळ्यांनी जर मला प्रमाणात खाल्लं तर कुठलाही त्रास होणार नाही. महाराज आपल्या सगळ्या फळांची स्थिती एकसारखीच आहे. बरीचशी लोक आपल्याला कशाही पद्धतीने खातात, म्हणूनच आपला फायदा होण्याऐवजी त्यांना नुकसान होते. आता माझच बघा ना, लोक माझी साल काढून खातात, पण खर तर माझ्या सालीखालीच व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असतो जो माझ्या साली सकट काढला जातो. असं म्हणतात कि मला जर रोज खाल्लं तर डॉक्टरांकडे जाण्याची गरजच भासणार नाही, परंतु त्यासाठी लोकांनी मला साली सकट खायला हवं. सगळ्यांचं म्हणणं अगदीच योग्य आहे. या सगळ्यातून एकच निष्कर्ष निघतो कि लोकांनी फळांना खायची पद्धत बदलायला हवी. जसे कि काही फळांना पाण्यात चांगले धुवून मगच खावे, काही फळ गरम असतात जसं कि मी, तर मला पाण्यात थोडा वेळ टाकून मग चांगलं धुवून खावं. काही फळांना जसं कि पेरू, नासपती, सफरचंद यांना सालीसकटच खावं. साल काढली तर त्यांचे पौष्टिक तत्व नाहीसे होतात. आणि लहान मुलांनी कुठलंही फळ कितीही आवडलं तरीही प्रमाणापेक्षा जास्त खाऊ नये. रोज खावं पण प्रमाणात खावं.
योग्य प्रमाणात योग्य प्रकारे खाल्ले तर कुठल्याच फळापासून त्रास नाही होणार। तर सगळ्या फळांचा मी आभारी आहे आणि ही सभा आपण इथेच संपवूया। आणि हो, घरी जाण्याअगोदर आपल्या स्टोरी टाइमला सबस्क्राइब करायला विसरू नका। ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल तर गोष्टीला ही लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा। पुन्हा भेटूज, तोपर्यंत बाय बाय।